दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढत आहेत. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल होतोय. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातनं ही बाब समोर आली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 या दोनही विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीविषयी खोटी माहिती दिल्याची बाब पुढे येते. या प्रकरणी सिल्लोड इथले सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी 2021 साली याचिका दाखल केली. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा ही माहिती पुढे आली आहे. तर सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले. हे आरोप सिद्ध झाले तर सत्तार यांची आमदारकी रद्द होणार आहे आणि शिवाय 6 वर्ष ते निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असतील. आणि याविषयी याचिका करणारे महेश शंकरपल्ली आणि डॉक्टर हरिदास यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया. महेश शंकरपल्ली आणि मी सिल्लोड न्यायालयामध्ये याचिका दाखल केली अब्दुल सत्तार यांच्या. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या शेतकीय जमिनी खरेदी, त्यानंतर बिगर शेतकीय जमिनी खरेदी, नंतर निवासी इमारती खरेदी आणि बिगर वाणिज्य इमारती खरेदी या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीमध्ये मोठी तफावत केली. तसेच त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील शैक्षणिक अर्हतेमध्ये मोठी तफावत केल्याचं आम्हाला आढळून आलं. मेहरबान कोर्टाने CRPC 204 अंतर्गत आरोपी क्रमांक 1 म्हणजेच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अनुसार चार्ज फ्रेम करण्यात आलेला आहे. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचं नेमकं कारण काय ते आपण पाहूया. 2014 आणि 2019 सालात विधानसभा निवडणुकीसाठी जे नामनिर्देशन पत्र दिलं गेलं ते पत्र, शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र यामधल्या शेतजमिनीच्या तपशिलात काही तफावत आढळून आली आहे. 2019 सालातल्या प्रतिज्ञापत्रात दहीगाव सर्वे क्रमांक 31, 131, 35, 39 आणि 29 शेतजमीन असल्याचं दाखवलं गेलं आहे. 2,06,250 रुपयांमध्ये ही खरेदी झाल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. तर 2014 मधल्या प्रतिज्ञापत्रानुसार हीच जमीन त्यांनी 5,06,000 रुपयांना खरेदी केल्याचं दाखवलं गेलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.